सरकारच्या धोरणांमधनं निर्माण झालेली स्थिती बदलण्यासाठी काँग्रेसने एल्गार पुकारलाय. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 31 ऑगस्टपासून कोल्हापुरातून जनसंघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. भाजपने आतापर्यंत फक्त घोषणा केली असून फक्त मोजक्या उद्योगपतींचा विकास केलाय. त्यांनी लोकशाही धोक्यात आणली असून विविध माध्यमातून काँग्रेस त्याचा निषेध करणार आहे. काँग्रेसची ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंघर्ष यात्रेचं आयोजन केल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. जनसंघर्ष यात्रा ही काँग्रेस पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातला पहिला टप्पा आम्ही 31 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर पर्यंत आम्ही सुरू केलेला आहे. 31 ऑगस्टला कोल्हापूरपासून यात्रा, जनसंघर्ष यात्रा सुरू होऊन 8 तारखेपर्यंत शेवटचा पुणे शहरामध्ये होणार आहे. त्या पद्धतीने ही यात्रा ही सर्व पश्चिम महा जिल्ह्यामध्ये जाणार आहे. एकंदरीत केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप सरकारची जी काही आज 4 वर्षाची कारकीर्द आहे, त्या 4 वर्षामध्ये सामान्य माणसाला ज्या हालअपेक्षा सोसाव्या लागत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर आज 15,000 पेक्षा जास्त महाराष्ट्रात झालेल्या आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, राफेलचा भ्रष्टाचार असो किंवा राज्यातल्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार असो, ही सगळी प्रकरणं एवढी समोर येत असताना राज्य सरकारची मवाळ भूमिका किंबहुना क्लीन चीट देण्यासंदर्भातली त्यांची असलेली भूमिका आणि एकंदरीत बेरोजगारी, हे सगळे प्रश्न आज एवढे कठीण आणि अडचणीचे झालेले आहेत. या सरकारला आम्ही जाब विचारण्याचं काम सभागृहात केलं, सभागृहाच्या बाहेर केलं, लोकसभेमध्ये केलं, पण सरकारला अद्याप काही जाग येत नाही. किंबहुना हे सरकार झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे आणि त्यामुळे जनतेच्या दरबारात जाऊन या सगळ्या गोष्टीचा जाब या सरकारला विचारला पाहिजे, भाजप सेना सरकारला. आणि म्हणून ही जनसंघर्ष यात्रा ही पश्चिम महाराष्ट्राचा पहिला टप्पा आम्ही सुरू करत आहोत, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा 3 महिन्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्यातून थेट जनतेच्या दरबारामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी संदर्भात काँग्रेसची भूमिका, काँग्रेसने केलेलं काम आणि सत्ताधारी पक्षाचं पोलखोल करण्याचं काम या निमित्ताने आम्ही करणार आहोत.